नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे भीमा कोरेगाव ते दादर चैत्यभूमी संविधान सन्मान लॉंग मार्चचे मुंबईत आगमन. घाटकोपर रमाबाई येथे भव्य स्वागत. गिरणी कामगारांच्या घरांकरिता गिरणी कामगार कृती संघटना आक्रमक. 15 डिसेंबरपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम. मराठा आरक्षणाकरिता बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सकल मराठा समाज मुंबईच्या वतीने देवणार पांझरापूर येथे श्रद्धांजली. हिंगोली सेलसुरा ग्रामपंचायत मौजे वसपांगा येथील महिलांचे नागरी सेवा सुविधांकरिता हिंगोली जिल्हा परिषदेवर आमरण उपोषण. आणि नौदल दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे नौदलाची चित्तथरारक प्रात्यक्षिक. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोण्या पक्षाचे श्रेय नसून ते मराठा समाजातील युवकांनी दिलेल्या बलिदानातून मिळालं असल्याचं सकल मराठा समाजानं म्हटलंय. आणि त्याचमुळे या बलिदान दिलेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता सकल मराठा मुंबईच्या वतीने देवणार पांझरापूर येथील शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या युवकांच्या बलिदानातून अखेर मराठा समाजाला सरकारनं आरक्षण देऊ केलं. कोपर्डी येथील घटनेतून सुरू झालेल्या या आरक्षणाच्या लढ्याला अखेर विजय प्राप्त झालाय. या विजयाचे शिल्पकार असलेल्या 42 हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता सकल मराठा मुंबईच्या वतीने देवणार पांझरापूर येथील शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी या हुतात्म्यांना कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. हे सांगायचं की जे 42 जणांनी आत्मबलिदान देऊन मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलं आणि शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना योग्य न्याय हा लवकरात लवकर द्यावा. आम्ही सरकारकडे या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या समन्वय समितीने दिलेलं आहे सगळं की जोपर्यंत यांचे गुन्हे मागे होणार नाही तोपर्यंत कुठलीही भरती नोकर भरती केली जाणार नाही. यांचे गुन्हे मागे केल्यानंतरच नोकर भरती जी पण आहे गव्हर्नमेंटची भरती होणार ती त्यानंतर करावी लागेल हे असं जाहीर केलेलं आहे लोकांनी. आमच्या जो मराठा समाजाने हे सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे. सरकारच्या पुढे कोणच नाही आहे. याचिका दाखल केली आहे तरी पण ती याचिका हायकोर्ट फेटाळून लावेल असं आम्हाला वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सरकारने वादा केला होता आम्हाला की आरक्षणाचा होता त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त लोकांना मदत करणं त्याच्यावरती आमची बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांबरोबर. त्यांनी सांगितलं की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेतो पण 46 गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे आहेत त्याच्याबद्दल विचार केला जाईल असं सांगण्यात आलं. म्हणजे ते सुद्धा मागे घेण्याचा ते प्रयत्न करतील असं त्यांनी वादा केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे हे कोणत्याही राजकीय पक्षाचं श्रेय नाही आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने श्रेय घेऊ नये. आरक्षणाचा मुद्दा असेल मराठ्यांचा तो तर हे सर्व 42 लोकांच्या बलिदानामुळे आणि आमची जी कोपर्डीमधली घटना घडली खूप वाईट घडली ती घटना त्या ताईमुळे आम्हाला हे आरक्षण मिळालेलं आहे आणि पूर्ण समाजामुळे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने त्याचा भाग समजू नये. छत्रपती शिवाजी महाराज चौक पांझरापूर येथे सकल मराठा समाज मुंबईच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन सर्वसामान्य केलं होतं की आम्ही आरक्षणाचा जल्लोष न करता आमच्या ताईंना आमच्या बंधू आणि भगिनींना एक शांतीचा संदेश आणि त्यांच्या मनाला शांती मिळू म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता श्रद्धांजली अर्पण करण्याचा. तो सकल मराठा समाज मुंबईच्या वतीने घेण्यात आला. कॅमेरामॅन किरण सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.